मित्रांनो, आज समाजात आपण पाहिलं तर सर्वत्र खून, चोऱ्या, दरोडे, मारामाऱ्या, बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार याच गोष्टी पाहायला मिळतात. मग शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये हा आपला समज असेल, किंवा सर्वसामान्यांना न्याय मिळतच नाही ही समजामागची परिस्थिती असेल. परंतु यामुळं आज लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कुठेतरी कमी झालेला जाणवतो, आणि म्हणूनच 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर देखील परस्त्रीला माते समान मानणारे अस्ति आमची आई सुंदर तर आम्हीही झालो असतो सुंदर असं म्हणून स्त्री दाक्षिण्याची जपणूक आणि जाणीव करून देणारे श्री राजा शिवछत्रपती यांच्या स्वराज्यातील न्याय व्यवस्थेचा मला अभ्यास करावासा वाटतो, आणि त्यानंतर तत्कालीन परिस्थितीनुसार ती व्यवस्था मला काकणभर श्रेष्ठच वाटते. म्हणूनच नमस्कार, मी अश्विनी भगवतराव सानप आज विषय मांडत आहे शिवरायांची न्याय व्यवस्था. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात. महाराजांच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत लागू होतं. त्यांचे पराक्रम, आग्र्याहून सुटका, अफजल खानाचा वध इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहेत. परंतु 17व्या शतकामध्ये देखील राजशाहीत देखील लोकशाहीप्रमाणे राज्यकारभार करता येतो याचा आदर्श निर्माण करून लोकशाहीवर्धक मानवतावादी असणारी न्याय व्यवस्था त्यांनी प्रस्थापन केली हेच सर्वात महत्वाचं आहे असं म्हणावं लागेल. देशातील वाढती धर्मांधता लक्षात घेता महाराजांच्या सहिष्णू विचारांची व त्यांच्या न्याय व्यवस्थेची प्रस्तुतता ही पदोपदी जाणवते. आजच्या कायदेविषयक अभ्यासामध्ये न्याय संकल्पना ही पाश्चात्य तत्वांच्या प्रभावाने अभ्यासली जाते, परंतु त्या काळी महाराजांची न्यायविषयक जाणीव किती प्रगल्भ होती ही त्यांची न्याय व्यवस्था, राज्यव्यवस्था तसेच आपला पुत्र संभाजी यांच्या खटला देखील निपक्षपणे पाती चालवणे व अगदी कमवयात रांजेगावच्या पाटलाला त्याने केलेल्या बलात्काराबद्दल आजन्म कारावासाची शिक्षा त्याचे हातपाय तोडल्यानंतर देणे तसेच त्यांचा राज्याभिषेक या सर्व गोष्टींमधून कळते. शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी उपस्थित असणारा इंग्रज प्रतिनिधी टेनरी ऑक्सिडेंट म्हणतो, अनेक राजसत्तेच्या चिन्हांबरोबरच आणि भालाच्या पाताला लोंबकळणारी समान सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपताना पाहिली. मग भारतासह अनेक देशांमध्ये समान तराजू हे न्यायाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. तसंच आपल्या राजमुद्रेतून हे स्वराज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे असं म्हणून महाराजांनी रयतेला न्यायविषयक आश्वासन दिलं. न्याय व्यवस्था म्हणजे गुन्हेगाराला शासन देणं नाही असं नाही, परंतु कोणतीही न्याय व्यवस्था ही प्रशासनापासून जितकी भिन्न असते तितकीच ती सक्षम असते हे महाराजांनी जाणलं होतं, आणि आपल्या अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांनी सरन्यायाधीशाचं पद निर्माण केलं. न्यायाधीश रानडे या अष्टप्रधान मंडळाची तुलना ब्रिटिश कालीन गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेशी करतात. यामुळे कायद्याचा खुंटलेला विकास हा वाढीस लागला. महाराजांनी निर्माण केलेली लेखन प्रशस्ती म्हणजे एक नियमावलीच होती. आधुनिक कायद्याची ही पार्श्वभूमी म्हणावं लागेल. तसेच तारीख ए शिवाजी मध्ये महाराजांनी निर्माण केलेले कर गोळा करण्याचे व कर आकारण्याचे नियम याचे लिखित संदर्भ मिळतात. आज जसे राजभाषा नियम 1961, राजभाषा नियम 1973 अस्तित्वात आहेत, तसेच त्या काळी राज्यभाषेच्या व्यवहारासाठी महाराजांनी अशा प्रकारचे नियम हे तयार करून घेतले होते. तसेच जमिनीचे तंटे किंवा वाटप संबंधातील तंटे यासाठी महाराजांनी जमिनीचं मोजमाप, बिघे, सावर आणि काठीचं माप यासारखी व्यवस्था निर्माण केली, आणि ती व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकमान्य झाली. म्हणूनच महाराजांना जाणता राजा असं म्हटलं जातं. व्यापारात किंवा युद्ध सदृश्य परिस्थिती परकीय सत्तेबरोबर जर निर्माण झाली तर तह इत्यादी माध्यमांतून प्रजेचं हित पाहून महाराजांनी हे तंटे सोडवले, आणि म्हणूनच की काय आज देखील परराष्ट्र संदर्भात मार्गदर्शन करणारी अशी शिकवण देणारी ती न्याय व्यवस्था आहे असं मला वाटतं. महाराजांनी सर्वांसाठी समान कायदा हे तत्व नेहमीच पाळलं. मग कोणतीही व्यवस्था निर्माण केल्यानंतर ती व्यवस्था निर्माण करणाऱ्यानंतर लोप पावते असा इतिहास किंवा समज आहे, परंतु महाराजांच्या बाबतीत असं झालं नाही. जिथे प्रशासनात व्यक्तीनंतर बदल होतात तिथे महाराजांनंतर सुद्धा ती स्वतंत्र असणारी न्यायपालिका तिच्या सार्वभौमत्वासह 150 वर्ष अबाधित जर राहत असेल तर त्या न्याय व्यवस्थेचं हे यश आहे असंच मी म्हणेन.
आणि याचं उदाहरण द्यायचं झालंच तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात पेशव्यांच्या दरबारी असणारे सरन्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी खुद्द राघवदादा पेशव्यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनासंदर्भात दिलेली देहदंडाची प्रायश्चित्त म्हणून शिक्षा. मग ही शिक्षा न्यायपालिकेचं महत्व आणि वर्चस्व अधोरेखित करते. महाराजांची न्याय व्यवस्था प्राचीन होती असं म्हणण्याचं कारण नाही, कारण काल परत्वे त्यात बदल आणि स्थित्यंतर हे जाणवतात. त्यानंतर महाराजांचे पाईक म्हणून मिरवणाऱ्या सर्व आपण लोकांनी ही समजून घेणं आणि त्याचा आदर्श घेणं हे महत्वाचं आहे. तसंच महाराजांना सामाजिक क्रांती अभिप्रेत नव्हती, पण तरी देखील शासन करताना न्याय व्यवस्थेमध्ये सामाजिक घटकांची जाण ठेवून सामाजिक स्थैर्य आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणूनच ती न्याय व्यवस्था श्रेष्ठ आहे असंच मी म्हणेन आणि थांबते. धन्यवाद.